पार्कमध्ये स्वस्तिक फेडरेशन सर्व सोसायटी आज ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत. दोन वेळा मीटिंग कॅन्सल झाली तरीसुद्धा ते तिसऱ्यांदा आलेले, त्यांचे कामं ते व्यस्त होते त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु तिसऱ्यांदा सांगितल्यासुद्धा त्याच्यानंतरसुद्धा स्वस्तिक पार्कचे पूर्ण फेडरेशनची लोकं आज इथे आलेले आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि ते नक्कीच 20 मेला स्वस्तिकचा पूर्ण जेवढ्या 3-4 बूथ आहेत ते सर्व बूथ जाऊन 20 मेला आपल्याला मतदान करणार आहेत, मोदीजींना मतदान करणार आहेत 100-101%. क्यों राहुलजीने जो काम किया है और देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने, आपने अभी उनका स्पीच सुना है, तो हम लोग विकसित भारत के साथ में जा रहे हैं, तो विकसित भारत करने के लिए लोग उनको जरूर मतदान करें. दुनिया में है उसमें से मैं एक हूँ, तो हमारे सामने एक सपना है कि राहुल चौहरी जी हैट्रिक करेंगे. और दूसरा सपना किधर गई मैडम? अच्छा था ये मराठी का भी हमारे लिए सपना है कि वो विधानसभा मेंबर आएगी, विधानसभा में जाके शपथ लेती है, ऐसा हमारे आँख के सामने दिखता है, तो वो पूरा हो जाएगा सपना हमारा. यहाँ पे नजदीक ऑफिस है यहाँ, तो ये हमारा मेरा परिवार है और ये परिवार का जो भी समस्या पिछले 10 साल में परिवार के सदस्य के नाते मैंने सॉल्व किया हुआ है. और यहाँ के लोग परिवार के सदस्य के नाते हर वक्त मेरे पीछे खड़े हुए. 2014-2019 में इन्हीं सभी लोगों ने मुझे आशीर्वाद देके 2 बार सांसद बनने का मौका दिया और मुझे पूरा विश्वास है 3री बार भी यहाँ पे महायुति के उम्मीदवार के नाते मुझे आशीर्वाद देंगे और फिर एक बार मोदी जी के नेतृत्व में काम करने का मौका देंगे. चेंबूर इलाके में और पूरे कॉन्स्टिट्यूंसी में डेवलपमेंट प्लान इम्प्लीमेंट करके जितने भी इंटरनेशनल नॉर्म्स है उस हिसाब से स्कूल हो, हेल्थ केयर सिस्टम हो, बाकी एनवायरमेंट रिलेटेड इशू है, वो अभी हम लोग सॉल्व करेंगे. और जो विकसित भारत का सपना है वो विकसित मुंबई से शुरुआत करेंगे, विकसित मुंबई 2034 से, विकसित भारत 2040 से. मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार खासदार सन्माननीय राहुलजी सेवाळे साहेब यांची आज संवाद यात्रा, आज कालच त्यांचा निवड नॉमिनेशन फॉर्म भरला आणि आज प्रथमच वॉर्ड क्रमांक 152 संवाद यात्रा सुरू झालेली आहे. आज आपण बघितलं की 6:30 या स्वस्तिक पार्कमध्ये गुर्जर हॉलमध्ये या ठिकाणी आता संवाद यात्रा सुरुवात झालेली आहे. सगळ्याच फेडरेशनच्या सगळ्या सोसायट्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, सोसायट्यांचे वेगवेगळे प्रश्न त्यांनी समजून घेतलेले आहेत, त्यांनाही अर्थातच जाण आहेच, गेली 10 वर्ष ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे हुशार एक अभ्यासू आणि कणखर असं नेतृत्व दक्षिण लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी धनुष्यबाणाच्या निशाणीवर ते निवडून जाणारच आहेत. यानंतरचा जो पुढचा जो प्रवास आहे स्वस्तिक पार्कनंतर ते सिद्धार्थ कॉलनीत बुद्धविहारमध्ये जाणार आहे, तिथून पुढे गणेशविहारला त्यांचा प्रवास आहे, त्यानंतर पुढे भाईभाई नगरच्या मस्जिदमध्ये त्या ठिकाणी तिकडे त्यांचा संवाद यात्रा तिकडे थांबणार आहे, त्यानंतर पुढे गावठाणमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे असे त्यांचं स्वागत होऊन तिथे संवाद लोकांशी ते साधणार आहेत. त्याचबरोबर पुन्हा सुभाषनगरला समाज मंदिर हॉलमध्ये त्या ठिकाणी सुभाषनगर वासियांबरोबर संवाद साधून पुन्हा शेवटी रात्री 10 वाजता पोस्टल कॉलनीमध्ये तिथे संवाद यात्रा संपणार आहे. पोस्टल कॉलनीच्या सुद्धा सगळ्याच फेडरेशनच्या आणि सोसायट्यांच्या लोकांशी ते संवाद साधून त्या ठिकाणी ते आपले म्हणणं लोकांकडून ऐकून घेणार आहेत आणि त्यांचं त्यावरचं असलेलं उत्तर किंवा असलेली ती कारवाई ह्या संदर्भात लोकांशी जवळीक साधून ते आस्थेने प्रश्न समजून घेत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत अशा प्रकारचं आश्वासन देऊन ते आपलं कार्यभार पुढील मीटिंगसाठी निघून जात आहेत. राहुल शिवालेजी जो महायुति के उमेदवार है दक्षिण मध्य मुंबई के 6 विधानसभा में देख सकते हैं कि कैसे जन समर्थन उनको मिल रहा है, बच्चों से लेकर बुजुर्ग तक बुजुर्ग सब आ रहे हैं उनको आशीर्वाद देने के लिए, उनका साथ देने के लिए. ये यही है कि जब रिजल्ट आएगा तो ये भारी बहुमत से ये चुन के आएंगे और मोदी जी का हाथ मजबूती से होगा. अब की बार 400 पार होने वाला है मोदी जी के नेतृत्व पे. जो भी सांसद चुन के आएगा आप देख सकते कैसे विकसित भारत की ओर ये भारत बढ़ चुका है और जो मोदी जी का लक्ष्य है विकसित भारत का वो पूरा होगा और 400 पार ये निश्चित समझिए कि 400 पार होने वाला है.
मैं जो आप समझ सकते हैं कि मुंबई जो है, मुंबई में युवक लोग ज़्यादा है, तो मैं युवक आपके माध्यम से युवक लोग को ये अपील करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग आए, वोट करें, अपने आस पड़ोस में जो भी लोग हैं, अपने रिश्तेदार, अपने दोस्त यार सबको बोलिए कि वोटिंग ज़रूरी है, तो आके मतदान करें। 20 मई को मतदान है मुंबई का, तो आप सब भारी संख्या में आइए, मतदान करिए, मतदान बहुत ज़रूरी है। आप मतदान करेंगे फिर आप बाद में सवाल उठाए, उससे अच्छा है आप आइए और अच्छे कैंडिडेट को वोट दान करिए। ऐसे दक्षिण मध्य में एक सुशिक्षित, एक अच्छा उम्मीदवार है अपने राहुल शेवाळे जी, उनको आके मतदान करिए, मैं ऐसा अपील करता हूँ। राहुल शेवाळे हे RPI चे खासदार आहेत, हे शिवसेनेचे नसून RPI चे खासदार आहेत, त्यामुळं आम्ही RPI ची संपूर्ण आठवले साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण RPI ची ताकद त्यांच्या पाठी मागच्या 2 टर्म उभे आहे, त्या पुढे याही वर्षी अशीच आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहे। आता आम्ही फक्त कितीचा लीड आहे याची फक्त वाट बघतोय, विजय त्यांचा निश्चित झालेला आहे, त्यामुळं येणाऱ्या लोकसभेची हॅट्रिक ते पार करणार आहेत, किती मतांचा लीड देईल याची आम्ही फक्त वाट बघतोय। झोपडपट्टीचा विषय आहे, झोपडपट्टीचा जो विषय आहे आमचा तो SRAचा विषय अंतर्गत आहे, काही बिल्डरांच्या हलगर्जीपणामुळे किंवा वादामुळे हा प्रोजेक्ट रखडलेला आहे, परंतु आता शेवाळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही लाईटचा प्रश्न जो आहे, जी सिद्धार्थ कॉलनीची जी थकीत वीज बिल आहे, तो विषय आमचा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्न करून तो किती कमी करता येईल किंवा किती माफ करता येईल याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी। आपकी बार 400 पार तर सिद्धार्थ कॉलनीमध्ये शेवाळे साहेब येणारच आहेत, कारण पूर्ण दक्षिण मध्य मुंबई बऱ्यापैकी आतापर्यंत पिंजून काढलं आहे आणि शेवाळे साहेब हे निवडून येणारं सीट आहे आणि हे 100% लाखोच्या लीडने निवडून येणार आहेत। पण आम्ही आता अशा हिशोबाने प्रयत्न करत आहोत की जेणेकरून समोरच्या उभाटा उमेदवाराचं डिपॉइट कसं जप्त होईल या अनुषंगाने सध्या आमचा प्रयत्न चालू आहे। वोटिंग परसेंटेज आपण ऐसा कर रहे की लोगों को जनजागृती कर रहे की हर वोटर्सने वोट करनी चाहिए और करीबन कम से कम 80-85% तक वोटिंग यहाँ पे होना चाहिए, ये हम लोग कोशिश कर रहे हैं। झोपड़पट्टी के मुद्दे में राहुल शेवाळे साहब ने हमेशा मदद ही के लिए और शेवाळे साहब आगे भी झोपड़पट्टी के लिए मदद करने वाले ही है, इसके लिए वो कोई इशू नहीं इतना बड़ा। 100% आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार।